ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सभापती व माजी आमदार नरेंद्र फुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासा फाटा येथील शरणपूर वृद्ध आश्रमातील वृद्धांना अन्नदान करून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शेवगाव पंचायत समितीचे सभापती क्षितिश घुले यावेळी बोलताना म्हणाले की माजी आमदार नरेंद्र घुले यांनी नेवासा तालुक्याचे प्रतिनिधित्व करत असताना कुठलेही राजकारण न आणता विकास कामे केलेली असून साखर कारखान्याच्या मार्फत शैक्षणिक संस्थेमार्फत शेतकरी कष्टकरी मजुरांना केंद्रबिंदू समजून न्याय दिला. त्यांच्या कामाविषयी नेवासा तालुक्यातील जनता अजूनही बोलून ताकत आहे. सध्या घाटमाथ्यावरील पाणी नदीजोड प्रकल्प याविषयी माजी आमदार डॉक्टर नरेंद्र घुले यांनी सरकार दरबारी लढा सुरू केलेला असून त्यासाठी उत्तर नगर जिल्ह्यातील पुढारी शेतकरी यांनी एकत्रित साथ द्यावी अशी अपेक्षा केली आहे. शरणपूर वृद्ध आश्रमातील वृद्धांचे संगोपन व इतर काही अडचणी असल्यास तात्काळ सांगा, मदतीसाठी नेहमी तत्पर राहू असे प्रतिपादन केले आहे. यावेळी अशोकराव मिसाळ, सुरेश नगरचे सरपंच पांडुरंग उभेदळ, निवृत्ती काळे, दिलीपराव सरोदे, संजूबाबा गायकवाड, भिवाजी आघाव, किशोर मिसाळ, प्राध्यापक डोले, प्राध्यापक सोनवणे, वृद्धाश्रम कमिटीचे अध्यक्ष रावसाहेब मगर, पत्रकार बाळासाहेब देवखिळे, विजय दहिवाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. एनसीएन न्यूज करिता मंगेश निकम, नेवासा.